सुरपणा तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाडगाव येथे गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवतोडे हे होते तर प्रमुख पाहुणे नारायण हिवरकर, भाजपा अध्यक्ष कोरपनाथ तालुका तथा उपसरपंच कन्हाडगाव तसेच गजबिये इतर मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री भारताचे तिसरे पंतप्रधान त्यांच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि आपल्या कलाकौशल्यातून भारताला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह, चले जाओ, भारत छोडो असे अनेक आंदोलन छेडून ब्रिटिशांना हद्दपार केले आणि 150 वर्ष आपण गुलामगिरीत होतो अशा तऱ्हेने 15 ऑगस्ट 1947 आपणाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तेव्हापासून आपला देश स्वातंत्र्य झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे देशाला मोठे योगदान आहे म्हणून आपल्या देशात या महान थोर पुरुषांची जयंती देशभर साजरी करण्यात येते. तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजबिये यांनी केले तर आभार मान्यवर यांनी मानले. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी मनोज गोरे, कोरपना, चंद्रपूर.